नमस्कार, मी विद्याध्यक्ष पोलीस न्यूजच्या चर्चेस कारणकी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. चूल आणि मूल म्हटलं म्हणजे लग्न झालेली स्त्री. लग्न झालं की चार भिंतींच्या आडच आपल्याला राहावं लागेल असं स्त्रीला वाटतं. पण ज्याचं ध्येय हे भक्कम असेल ती स्त्री फक्त चूल आणि मूल न करता आकाशात झेप घ्यायलाही कमी करत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वीटी गोसावी. हे आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याशी बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. फॅशन म्हटलं की विविध कपडे, विविध फॅशन, कॉस्मेटिक्स हे आपल्या समोर येतं. पण या पलीकडेही जे वेगळं क्षेत्र आहे ते म्हणजे फॅशन शो. याची सुरुवात त्यांनी कशी केली हे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. तुम्ही विविध फॅशन शो आता राबवतात आणि त्यात तुम्ही विनरही झालेला आहात, तर हा तुमचा प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. निश्चितच. ऍक्च्युली पहिली सुरुवात मी ॲज अ कंटेस्टंट म्हणून केली आणि स्टेप बाय स्टेप मी छोटे छोटे ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करत गेले. त्यानंतर मग एक वेळ अशी आली की त्याच्यामध्ये म्हणजे मोठी लेवल मी जिंकले. फर्स्ट रनर अप मिसेस इंडियाची, मी प्लॅनेट मिसेस इंडियाची फर्स्ट रनर अप झाले. त्यातनं माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि नंतर मग मला मिसेस एशिया 2018 हे क्राउन मिळालं. म्हणजे तुम्ही छोटे छोटे इव्हेंट करून इथे मोठ्या मोठ्या इकडे जेव्हा झेप घेतली तेव्हा तुम्ही विनर झालात. त्यात तुमचा आत्मविश्वासही वाढत गेला 2017 आणि त्यानंतर लगेच तुम्हाला 2018 विनरशिप मिळाली. आणि आम्ही असंही ऐकलंय की यामुळे तुमचा आत्मविश्वास एवढा वाटला की तुम्ही आता स्वतः पुणे नगर इकडे तुमचे फॅशन शो जे आहेत ते इव्हेंट तुम्ही आयोजित करतायत. तर याबाबत तुम्ही स्त्रियांना काय सांगाल की ज्या फॅशन जे जगत आहे त्याच्यापासून थोड्या दूर राहतात त्या स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल? फॅशन शोज म्हटलं का लोकांची मेंटॅलिटी खूप वेगळी असते, पण त्यातही फॅशन शोज म्हटलं की ॲक्च्युली याच्यातनं मी म्हणजे नंतर लग्नानंतर मी हे केलं. लग्नानंतर मी फॅशन शोजमध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. माझ्या फॅमिलीचा मला पूर्ण सपोर्ट मिळाला आणि माझ्या सासूबाई, माझे दीर, माझे मिस्टर सगळ्यांनी मला खूप अजूनही सपोर्ट करतात. इवन मी फॅशन शोज जेव्हा स्वतः ऑर्गनाईज करायला सुरुवात केली तेव्हापासनं माझे दीर आणि सगळेजण फॅमिली मला हेल्प करते. इनफॅक्ट माझे नातेवाईक घरात म्हणजे आई वडील, भाऊ सगळेजण मला या क्षेत्रामध्ये सपोर्ट करतात. आणि स्त्रियांसाठी म्हटलं तर मीच एक्झाम्पल आहे की आफ्टर मॅरेज मी या क्षेत्रामध्ये करिअर करू शकले. आणि फक्त फॅशन शोजमधनं क्राऊन वगैरे मिळणं हे टायटल मिळणं महत्त्वाचं नाही आहे, पण त्याच्यानंतरही तुम्हाला एक वेगळी आयडेंटिटी त्यामुळे मिळते, तर ते महत्त्वाचं आहे. मॅम असंही ऐकलंय की तुम्ही आता जेव्हा 2017-2018 विनर झालात त्या काही तुम्ही जेव्हा एक हे म्हणून जात होतात की जेव्हा तुम्हाला जज करत होतं कोणीतरी, आणि आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला इंदायनी थळीत निमंत्रण देण्यात आलं होतं ऍज अ गेस्ट म्हणून, त्यावेळी तुमच्या मनात अशा कोणत्या म्हणून आल्या होत्या की जेव्हा मी एक पार्टिसिपेंट म्हणून जात होती जेव्हा वेगवेगळ्या गेस्टला बघायची, जजला बघायची, आणि एकेकाळी तुम्हाला जेव्हा गेस्ट म्हणून बोलवलं त्यावेळेचे अनुभव काय सांगाल तुम्ही? हा, तेव्हा नक्कीच निश्चितच खूप छान वाटलं की महेश दादा, आमदार महेश दादा लांडगे सरांनी मला इंद्रायणी थडीमध्ये इन्व्हिटेशन दिलं ऍज अ गेस्ट म्हणून. आणि महापौरांच्या हस्ते सुद्धा माझा सत्कार झाला. नितीन अप्पा काळजे महापौर यांच्या हस्ते सुद्धा जेव्हा मला मिसेस एशिया क्राऊन मिळालं त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप दुसऱ्या दिवशीच नितीन अप्पा काळजे यांच्याकडनं मला ॲज अ गेस्ट म्हणून इन्व्हिटेशन आलं. आणि त्यानंतर माझे इंटरव्ह्यूज पण झालेत. सोलापूरला सुद्धा मी इंटरव्ह्यू दिला. माझ्या सासरी, म्हणजे सासर माझं सोलापूरचं आहे, तर तिथे सुद्धा एक हेरकिनी म्हणून एक प्रोग्राम आहे महिलांसाठी, तो आयोजन केला जातो. तर त्याच्यात माझा अर्धा तासाचा एक प्रोग्राम झाला. ओके. म्हणजे तुम्हाला तुमच्या माहेरकडूनच नाही तर सासरकडूनही तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला आहे. आणि खरंच फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय आपण हे करू शकत नाही, पण फॅमिलीचा सपोर्ट मिळण्यासाठी त्यांना समजवणं, त्या फील्ड बद्दल माहिती देणं तितकंही गरजेचं असतं. असा कधी प्रसंग आलाय का की फॅमिलीला तुम्हाला समजवावं लागलं की मला या फील्डमध्ये काम करू द्या, मला याची आवड आहे, अशी कधी वेळ तुमच्यावर आली?
सुरुवातीला नक्कीच हार्ड असतं फॅमिलीला समजून सांगणं, पण आपल्या स्वतःमध्ये जर आत्मविश्वास असेल तर आपण काहीही जिंकू शकतो. घरणच सुरुवात असते. त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप खूप महत्वाची आहे. पण तुम्ही स्टेपच नाही घेतली तर काही लेडीज म्हणतात की मलाही असं काहीतरी करायचंय, पण तुम्ही जर स्टेप पुढे एक स्टेप पुढे नाही गेले तर ते यशाचं शिखर कसं गाठता येईल. त्यामुळे मी सगळ्या लेडीजला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की ओव्हरऑल जितक्या पण लेडीज आहेत त्यांना मी हे सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही ऍटलीस्ट फर्स्ट स्टेप तरी उचला, त्याच्यानंतर मग आपोआपच यशाचं शिखर हे तुमचंच राहणार आहे. मॅम, आम्ही असं पण ऐकलंय की तुम्हाला मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये ऍज अ जज म्हणून पण बोलावलं जातं. फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा जज म्हणून गेला तो कार्यक्रम कसा होता आणि तिथलेही अनुभव मला ऐकायला आवडतील. फर्स्ट इव्हेंट जसं मला टायटल मिळालं त्याच्यानंतर खूप सारे इव्हेंट्स मी ऍज अ जज म्हणून गेली आहेत. तर आणि या व्यतिरिक्त मी फॅशन इव्हेंट्सही आधी करायचे, सॉरी डान्स इव्हेंट्सही आधी करायचे. तर डान्स इव्हेंट्समध्ये सुद्धा ॲज अ जज म्हणून मला बोलवायचे, तर तो एक्सपिरियन्स होताच मला. त्यानंतर फॅशन शोजचा तर तोही खूप आवडला मला, कारण ॲज अ कंटेस्टंट मी आधी उभं राहायचे, लोक म्हणजे जज मला जजिंग करायचे आणि तेच काम मी करताना मला त्यात खूप छान अनुभव मिळाला. ओके. आणि अजूनही मी अनुभव घेते. आम्ही आता ऐकलंय की तुम्ही पुणे नागपूर नंतर आता नाशिक शहरात तुमचा एक मोठा फॅशन शो इव्हेंट करण्यात आलाय, त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार? मी आता पहिले सिटी लेवल सुरुवात केली, पुण्यामध्ये मी सिटी लेवल करत होते. त्यानंतर मग खूप छान अनुभव यायला लागला, लोकांनाही आपल्याकडनं छान रिस्पॉन्स मिळाला, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला लोकांकडनंही, आणि लोकांना आपण काहीतरी देतो याचं समाधान खूप जास्त महत्वाचं आहे. तर त्यानंतर महाराष्ट्र लेवल आम्ही स्टार्ट केलं. तर महाराष्ट्र लेवलमध्ये आपण पुणा घेतलं आहे, सोलापूर पण सिटी आपण कव्हर केली आहे, आता नाशिकचा टर्न आहे. नाशिकमध्ये आपण हा इव्हेंट करतोय, त्यातनं टॉप 3 जे विनर्स असतील ते महाराष्ट्र लेवलला पुढे जातील. आणि नंतर मग यानंतर नागपूर इव्हेंट आपण घेणार आहे. तर नाशिकचं पहिलं पाऊल मी नाशिकमध्ये ठेवतीये, माझं माहेर नाशिकचं आहे, तर त्यामुळे नाशिक सिटीला सुद्धा आपल्या कामाचं स्वरूप कळावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा इव्हेंट या बाबतीत माहिती असावी. आणि फक्त गंगापूर रोड किंवा कॉलेज रोड मधनं प्रतिसाद नाही तर पंचवटी आणि बाकीच्या अशा एरियांमधनं सुद्धा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा म्हणून मी हे काम करते. आणि मिळालाय, खूप छान प्रतिसाद मिळालाय आपल्या इव्हेंटला. मॅम, कधी आहे तुमचा हा इव्हेंट आणि त्यात जेव्हा तुम्ही नाशिक शहरात सुरुवात केली आणि मुळात हे तुमचं जन्मस्थान असल्यामुळे तुम्हाला कुठेतरी वाटलं असेल की आपणही नाशिक शहरात काहीतरी नवीन करावं, यात तुम्हाला प्रतिसादही खूप चांगला मिळाला, पण असे काही अनुभव आले का की कुठेतरी तुम्हाला महिलांना खूप समजवावं लागलं या बाबतीत, किंवा ह्या फॅशन हे फील्ड बद्दल तुम्हाला त्यांना अधिक अधिक माहिती देऊन त्यांना पार्टिसिपेट करायला भाग पाडावं लागलं, असे काही अनुभव आले का? ऍक्च्युली जेव्हा आपण जेव्हा लोक पार्टिसिपेशन करतात त्यामुळे खूप समजून सांगावंच लागतं, प्रत्येक पॉईंट त्यांना क्लिअर असायला हवा. त्यामुळं मी थोडा वेळ घेते आणि प्रत्येकाला पूर्णपणे क्लिअरली सगळं समजून सांगते, आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल नुसतं माझ्या बोलण्यातनंच त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि ते पार्टिसिपेशन करतात. आणि पार्टिसिपेशन झाल्यानंतर सुद्धा इव्हेंट आपला इव्हेंट झाल्यानंतर त्यांचे अनुभव ते शेअर करतात, तर त्यामुळे मला खूप समाधान लागतं. कारण आपण सगळ्यांनाच क्राउनिंग करतो, आपल्या इव्हेंटची स्पेशालिटी आहे की फक्त आपण टॉप 3 न देता आपण सगळ्याच लोकांना आपण क्राउनिंग करतो. मुलांना आपण फेटा वेअर करतो, कारण काही लोकांना माहिती नसतं की मुलांना फेटा घातला जातो, तर त्यांना पण एक टायटल आपण देतो. तर ओव्हरऑल आपण सगळ्यांना या इव्हेंटमुळे कोणी नाराज होत नाही हे माझं म्हणजे कन्सेप्ट. म्हणजे त्यांना छोट्या यश मिळाल्यासारखं वाटतं की आपण सुरुवात कुठून तरी. आणि नाशिक मधला तर जरी पहिला असला तरी पुण्यामध्ये माझे खूप इव्हेंट झालेले आहेत. मी जवळजवळ 5 वर्षापासून फॅशन शोज करतेय, डान्स शोज करतेय, तर त्यामुळे तो अनुभव तर आहेच. आणि कंटेस्टंटकडनं पण छान प्रतिसाद मिळतो जेव्हा त्यांना काहीतरी टायटल मिळतं, त्यांना लोकांकडनं खूप छान काय काय लोक ऍज अ गेस्ट म्हणून बोलवतात, कंटेस्टंटलाच माझ्या ऍज अ गेस्ट म्हणून बोलवतात आणि त्यांचे बॅनर्स सुद्धा लागतात इव्हेंट नंतर. म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत तर त्या मला खूप समाधान देतात. माझा कार्यक्रम मधुराम बँक्वेट हॉलमध्ये आहे आणि तो आज 4 मार्चला होणार आहे, संध्याकाळी 4 ते 8.
तर मी सगळ्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी हा इव्हेंट बघायला यावं आणि त्यातनं तुम्हालाही नक्कीच काहीतरी नवीन काहीतरी शिकायला पण मिळेल आणि पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही मे महिन्यात परत हा प्रोग्राम घेणार आहे तर त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा ही माझी विनंती. धन्यवाद. खरंच फॅशन जगतातील एक नवीन ओळख, आपले या फील्डसाठी आपलं ध्येय जर पक्क असेल तर त्यासाठी केले जाणारे प्रयत्न, महिलांनी फक्त चूल आणि मूल न सांभाळता या क्षेत्रात कसं पाऊल टाकून आपण पुढे जाऊ शकतो आणि नुसतं पार्टिसिपंट म्हणून नाही तर आपण जज म्हणून गेस्ट म्हणून कसे पुढे पुढे स्टेप बाय स्टेप आपल्याला यश मिळत जातं याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला आपल्या स्टुडिओत बघायला मिळालं. दक्ष पोलीस न्यूजच्या चर्चेस कारण की या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. तोपर्यंत पाहत रहा दक्ष पोलीस न्यूज. सज्जनांचा सन्मान, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ.